सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांची भाजपाकडे 80 ते 85 जागांची मागणी आहे. लोकसभेप्रमाणे कमी जागा दिल्या तर राष्ट्रवादी महायुती सोडण्याच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचा महायुतीमध्ये योग्य जागांसह सन्मान केला जातोय की नाही यावर आता पुढची दिशा ठरणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्याची पुढारी न्यूजला ही माहिती दिल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहू शकतोय. तर सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी, अजित पवार यांनी भाजपाकडे 80 ते 85 जागांची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर लोकसभेप्रमाणे कमी जागा दिल्या तर राष्ट्रवादी महायुती सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आलेली आहे. अजित पवार यांचा महायुतीमध्ये योग्य जागांसह सन्मान केला जातोय की नाही यावर आता ही पुढची दिशा ठरणार अशी माहिती मिळते आहे. तर अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत पाहूयात. यांना कोणता सन्मान उरलेला आहे? 70,000 कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान बोलले, देवेंद्र फडणवीस चक्की पिसायला लावाल म्हणला, तरी मंत्रिमंडळात यांना सन्मान कुठं उरलेला आहे? त्यामुळे असा सन्मान बिनमान काही नाही त्यांच्याकडे. जे देईल ते घ्या असं त्यांना राहावं लागेल. नाही दिलं तर त्यांना सरळ जावं लागेल आतमध्ये. त्यामुळं असं काही होणार नाही. जे देतील भारतीय जनता पार्टीचे लोक तुकडे टाकतील तेवढे त्यांना घ्यावं लागतील. त्यांना ते बाहेर पडतात आहे की त्यांना बाहेर काढतात आहे हे दोन प्रश्न चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात आहेत. त्याच्यामुळे मी अजित पवारांच्या बद्दलचं इथं कुठं वक्तव्य करावं असं मला वाटत नाही. कारण की ती महायुती इथं आहे, त्या महायुतीमध्ये जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं दर्शन अजित पवार साहेबांनी केलेलं आहे. अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. मला माहीत नाही पण बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्यात बारामती हे मी सांगू शकतो.